नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहताय अ लँटन मराठी. लँटन मराठीच्या तुमच्या कामाची गोष्ट या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतात. सध्या शेवटचं क्वार्टर चालू आहे आणि या शेवटच्या क्वार्टरमध्ये सगळ्यांची लगबग चालू आहे. लगबग कशाची? की जे सॅलरी होल्डर आहेत त्यांना नेमकं सॅलरीमध्ये किती टॅक्स बसतो आहे, जर टॅक्स बसत असेल तर एखादी पॉलिसी घ्यावी का, त्याचबरोबर होम लोन इंटरेस्टचं सर्टिफिकेट गोळा करणं, या सगळ्या गोष्टी चालू असतील आणि त्यामध्ये धावपळ पण आहे. पण बऱ्याच जणांचं असं होतं की त्यांना सॅलरी स्लिपच लवकर समजत नाही. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो तज्ज्ञांसाठी नाही आहे, जे सर्वसामान्य आहेत की ज्यांना त्यांची सॅलरी स्लिप रीड करता येत नाही किंवा ज्यांना सॅलरी स्लिप कशा पद्धतीने बघावी किंवा कशा पद्धतीने टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या सेगमेंटमधून दिली जाणार आहेत. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सॅलरी स्लिप कशा पद्धतीने रीड करायची किंवा कशा पद्धतीने टॅक्स कॅल्क्युलेट करायचा हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर जेव्हा तुम्हाला सॅलरी स्लिप तुमच्या हातात येते त्यावेळेस जर बघायला गेले तर वेगवेगळे अलाउन्सेस असतात, बेसिक पे असतो, परक्युजिट्स असतात, या सगळ्या गोष्टी असतात. आता त्याच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता तुमची सॅलरी स्लिप जेव्हा तुमच्या हातात येते, अगदी महिन्याचा कॉलम असतो आणि त्याच्यानंतर जो असतो तो बेसिक पेचा कॉलम असतो. म्हणजे बेसिक पे म्हणजे काय? तुमचं मूळ वेतन. आता जर समजा तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असाल किंवा जर समजा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असाल तर तुमच्या एम्प्लॉयरकडून जो तुम्हाला ठरवून दिलेला पगार असतो तो ठरवून दिलेला पगार म्हणजेच तुमचं मूळ वेतन, त्यालाच बेसिक पे म्हटलं जातं. अगदी प्रत्येक महिन्याचा बेसिक पे जो आहे तो समोर दाखवला जातो, म्हणजे तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये महिन्याच्या पुढे दाखवला जातो. त्यानंतर जे येतो तो आयटम म्हणजे अलाउन्सेस आणि परक्युजिट्स, भत्ते आणि विशेष भत्ते जे आहेत ते तुम्ही ज्या पद्धतीने काम करतात त्यानुसार विशेष भत्ते दिले जातात. जवळपास 14 प्रकारचे अलाउन्सेस आणि 20 प्रकारचे परक्युजिट्स हे सॅलरीमध्ये असतात. मग अकॉर्डिंग तुम्ही कशा पद्धतीच्या प्रोफेशनल सर्व्हिसेस देता त्या पद्धतीने तुमच्या अलाउन्सेसमध्ये सुद्धा ॲडिशन होते किंवा परक्युजिट्समध्ये सुद्धा ॲडिशन होते. पण तुमच्या जर सॅलरी स्लिपमध्ये जर बघायला गेलं तर कॉमनली 4 ते 5 किंवा 6 ते 7 अलाउन्सेस असतात. त्यातल्या त्यात एंटरटेनमेंट अलाउन्स असतो, मनोरंजन भत्ता असतो, त्याचबरोबर ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतो. आता ट्रॅव्हलिंग अलाउन्स जर बघायला गेलं तर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणापासून ते तुमचं राहतं ठिकाण जे ट्रॅव्हल करता तो ट्रॅव्हलिंग अलाउन्स. त्याचबरोबर हाऊस रेंट अलाउन्स आहे की जो तुम्ही घर भाडं देता जिथं राहता कामाच्या ठिकाणी तिथलं घरभाडंसुद्धा तुम्हाला तो अलाउन्स मिळाला जातो. आता काही सिटीमध्ये जर बघितलं तर सिटीनुसार तो वेगवेगळा आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते सिटीनुसार केलं जातं. मग ज्या 4 मेट्रोपॉलिटियन सिटी आहेत, ज्या मेट्रोपॉलिटियन सिटी आहेत आणि नॉन मेट्रोपॉलिटियन सिटी आहेत, त्या नॉन मेट्रोपॉलिटियन सिटीसाठी वेगळा अलाउन्सेस आहे आणि नॉन मेट्रोपॉलिटियनसाठी वेगळा अलाउन्सेस आहेत. आता तो अलाउन्स कसा कॅल्क्युलेट करायचा तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. पण सहसा हाऊस रेंट अलाउन्स असतो, त्याच्यानंतर चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स असतो, अगदी वेगवेगळे अलाउन्सेस असतात. हे अलाउन्सेस त्या बेसिक पेच्या पुढं तुम्हाला दिले जातात. सगळ्या अलाउन्सेस दिल्यानंतर विशेष भत्ते पण तुम्हाला जर दिले असतील तर ते विशेष भत्ते असतात. मग तुमच्या सॅलरीमध्ये काय काय आयटम आले? तर बेसिक पे आला, अलाउन्सेस आले, परक्युजिट्स आले. अगदी या सगळ्यांची ॲडिशन करून जर बघायला गेलं तर तुमची ग्रॉस सॅलरी येते. आता यामध्ये कोणाला जर समजा ॲरियर्स मिळालेले असतील, जर वेतन आयोगातला फरक आलेला असेल तर ते ॲरियर्ससुद्धा त्याच्यामध्ये ॲडिशनमध्ये घेतले जातात. तर हे ॲडिशनमध्ये घेतल्यानंतर तुमची ग्रॉस सॅलरी येते. मग वेगवेगळे आयटम्स असतील त्यानुसारसुद्धा त्याची ॲडिशन केली जाते. पण मी मूळ तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये कुठले आयटम्स येतात त्याबद्दल माहिती सांगते. मग तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये काय आलं सध्याच्या कंडिशनला? बेसिक आले, बेसिक पे आला, त्याचबरोबर अलाउन्सेस आले, परक्युजिट्स आले आणि या सगळ्यांची टोटल करून जे आलं ते तुमची ग्रॉस सॅलरी. त्यानंतर जर बघायला गेलं तर तुमचं डिडक्शन येतं. डिडक्शन म्हणजे काय? स्टँडर्ड डिडक्शन येतं आणि प्रोफेशन टॅक्स. बऱ्याच जणांचा गैरसमज असा होतो की प्रोफेशन टॅक्स म्हणजे आमचा इन्कम टॅक्स असतो का, तर तो अजिबात नाही आहे. तर प्रोफेशन टॅक्स म्हणजे तुम्ही स्टेटला तुम्ही जो व्यवसाय करताय त्या व्यवसायाच्या कराच्या दृष्टीने तो प्रोफेशन टॅक्स कपात केला जातो. दर महिन्याचा 200 रुपये आणि वर्षाच्या शेवटी म्हणजे शेवटच्या महिन्यातला जो आहे तो 300 रुपये, असा 2500 जो आहे तो प्रोफेशन टॅक्स वजा केला जातो. सध्या स्टँडर्ड डिडक्शन जे आहे ते स्टँडर्ड डिडक्शनसुद्धा तुमच्या याच्यामधून ग्रॉस सॅलरीमधून वजा केलं जातं. ते म्हणजे 50,000 रुपये जे स्टँडर्ड डिडक्शन आहे. अगोदर जी 40,000 लिमिट होती ती आत्ता 50,000 रुपये केलेली आहे. असे 52,500 प्रत्येकाच्या पे स्लिपमधून वजा केले जातात, म्हणजे तुमच्या सॅलरी स्लिपमधून वजावट केली जाते. वजावट केल्यानंतर जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, म्हणजे तुमचं PF असेल, PPF असेल, LIC पॉलिसी असेल, तर ते LIC पॉलिसी, त्याचबरोबर होम लोन इंटरेस्ट असेल तर ते होम लोन इंटरेस्ट वजा केलं जातं.
आणि या सगळ्या गोष्टी वजा करून जी तुमची नेट सॅलरी येते त्या नेट सॅलरीवर तुमचा टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. आता होम लोन इंटरेस्टसाठी जर मर्यादा बघितली तर 2 लाखापर्यंतची आहे आणि तुमचं ATCचं जे डिडक्शन आहे ते 1,50,000 आहे. अशा पद्धतीने ती वजावट केली जाते आणि जी सॅलरी येते ती नेट सॅलरी येते आणि नेट सॅलरीवर म्हणजेच निव्वळ जी तुमची पगार आहे त्या निव्वळ पगारीवर टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो आणि अशा पद्धतीने तुम्हाला तो तुमच्या टॅक्सचं कॅल्क्युलेशन केलं जातं. अगदी मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं की सोप्या भाषेत तुम्हाला सॅलरी स्लिप जी आहे ती कशी वाचावी तो सांगण्याचा प्रयत्न होता. तो म्हणजेच काय तर तुमचे बेसिक पे अलाउन्सेस परक्युजिट्स याची तिन्हीची ॲडिशन करून जी येते तुमची ग्रॉस सॅलरी वजावट केल्यानंतर म्हणजेच स्टँडर्ड डिडक्शन असेल आणि तुमचं ATCचं जे डिडक्शन असेल किंवा तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली असेल अगदी त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या LIC मधली असतील मुलांचा ट्युशन फीस असतील त्याचबरोबर हाऊस लोनचं रिपेमेंट केलं असेल या सगळ्या गोष्टी ATCच्या डिडक्शनमध्ये येतात. आणि त्याचनुसार जर समजा वर्षाच्या शेवटी तुमचं जर डिडक्शन जर नसेल झालं तर एखादी पॉलिसी घेऊनसुद्धा तुम्ही तिथं ते डिडक्शन अलाउ करून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुमच्या नेट सॅलरीवर टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल की सॅलरी स्लिप कशी रीड करायची. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे अलाउन्सेस आणि परक्युजिट्स म्हणजे किती अलाउन्सेस मिळतात त्याचे लिमिटेशन काय आहेत किती टॅक्स फ्री आहेत आणि कुठल्या अलाउन्सेसवर टॅक्स लागला जातो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहेत. पण तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला यातली माहिती कशी वाटली असाच छोट्या छोट्या गोष्टी आणि सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो तुमच्या कामाची गोष्ट या सेगमेंटमधून आम्ही प्रयत्न करत आहे तो तुम्हाला प्रयत्न कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लँटर्न मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा अ लँटर्न मराठी. धन्यवाद.